हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. आज दुपारीच आम्हाला थर्मॅक्स लिमिटेड कंपनीतून कॉल आला होता. त्यांनी घुबडाचे 3 पिल्लं रेस्क्यू करून ठेवली होती. स्केल्स अँड टेल्सची टीम, मी आणि माझा एक मित्र असे आम्ही सर्वजण कंपनीमध्ये पोहोचलो. खरं तर कंपनी मोठी असल्यामुळे त्यांनी गेटमधून आतमध्ये सोडायलाच विरोध केला, त्यामुळे थोड्या वेळ थांबावं लागलं आणि थोड्या वेळात ते 3ही पिल्ले घेऊन ते गेटवरती आले. हा जो आवाज तुम्ही ऐकताय त्यांचाच किसिंग साऊंड आहे. 3ही पिल्ले भेदवलेल्या अवस्थेत होती, त्यामुळे त्यांना लवकरात लवकर तिथून रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी हलवणे गरजेचे होते. आवाज तेच करताय. त्यानंतर आम्ही लगेच ग्लोव्ज घातले आणि त्यांना आणखी एक विनंती केली की ते ज्या ठिकाणी पडले होते ती जागा आम्हाला दाखवली तर तिथं आणखी एखादा पिल्लू मिळू शकेल आणि ते त्याचाही प्राण वाचू शकेल. ती पिल्ले त्यांना ज्या ठिकाणी भेटली होती ती धाका दाखवण्याची आम्ही त्यांना विनंती केली, कारण तिथे आणखी एखादे पिल्लू असू शकेल आणि जेणेकरून त्याचेही प्राण वाचतील. म्हणून आम्ही सर्वजण त्या जागी पोहोचलो. डकचे काम करताना तिथून ते सर्व खाली पडले होते, पण त्या जागी आम्हाला नंतर काही मिळाले नाही. कंपनीमधून सर दीपक पाटील सरांनी आता रेस्क्यू कॉल केला होता की कंपनीमध्ये 3 घुबड त्यांना असे आढळले की झाडावरून का कास्टिंगमधून खाली पडलेले आहेत त्यांच्या कंपनीच्या एका प्रोजेक्टमध्ये. सो आता ते सुखरूप आम्ही रेस्क्यू केलेले आहेत आणि पुढच्या उपचारांसाठी आता औषध उपचारांसाठी आता रेस्क्यू चार्जेकडे ते रिहॅब सेंटरमध्ये आम्ही पाठवतो आणि सुखरूप बरे झाल्यानंतर परत आम्ही सगळ्यामध्ये रिलीज केलं. सर थँक्यू त्याबद्दल. ती 3ही पिल्ले पुढील ट्रीटमेंटसाठी आम्ही रेस्क्यू सेंटरला पाठवणार होतो आणि तिथून ट्रीटमेंट कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा त्याच जागी सोडण्यात येतील जिथून रेस्क्यू केली होती आणि आम्ही सगळे पुन्हा तिथून निघालो. तसं बघायला गेलं तर प्रत्येक रेस्क्यू म्हणजे एक खरं तर वेगळा अनुभव असतो आणि त्यातून मिळणारा आनंद खरंच अवर्णनीय असतो. चला तर मग भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये. डोंट फॉरगेट टू शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. थँक्स.